नमस्कार. आपल्या सातारा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. मी रवी वाकडे. आज आपण पाहणार आहोत उमरेजमध्ये बऱ्यापैकी गेले 2004 भराव पुलाचं बांधकाम हे लोकांच्या मनाच्या विरोधात गेलं, पण आता 2023 सर्वत्र सहाभद्रीकरणाचं काम चालू आहे आणि या कामावर उमरेजमध्ये उड्डाणपूल झालाच पाहिजे यासाठी आम्ही उमरेजकर आणि आपला सातारा न्यूज यांच्या वतीने आम्ही उमरेजकरांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर उमरेजमध्ये उड्डाणपूल झालाच पाहिजे याविषयी आज आपल्याशी बोलणार आहेत उमरेजचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हजारे. तर पाहूया त्यांचं मत काय आहे. नमस्कार. नमस्कार. आमची प्रतिक्रिया अशी आहे की उमरेजचे दोन तुकडे झाले. उमरेजचे दोन तुकडे झाले याचा अर्थ असा की उमरेजला काय म्हणजे राहिलेलंच नाही. सातारा जिल्ह्यात हे असं उमरेज एक गाव आहे की तिथं काय नाही मिळणार अशी गोष्ट नाही, पण आता दुर्दैवानं अशी गोष्ट झालेली आहे की उमरेज हुडकाय लागतं की कुठं आहे. पहिली गोष्ट, सगळी मंडई ब्रिजच्या खाली, शाळा खाली, दवाखाने खाली, मुलासनी शाळेला जायला यायला कमीत कमी 500 अंतर लांबनं जावं लागतं. का तर शाळेला जायला म्हणजे दुसरा मार्गच नाही त्याला. एखाद्या मंडईला जायचं असेल तरीसुद्धा तीच अवस्था आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भरीव पूल झाल्यामुळे कमीत कमी आता जवळजवळ 16-17 झाली असतील, ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की बोलायचं काम नाही. वाहतुकीची कोंडी होती, बरेचशेच अशा समस्या आहेत. तरी आत्ता एक आमची अशी विनंती आहे 2023 आत्ता नितीन गडकरीकरांच्या यांच्या माध्यमातून आता सहापदरीकरणाचं काम चालू आहे, तर त्या अनुषंगानं मला वाटतं की नितीन गडकरी साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालावं की उमरेजकरांच्या ह्याच्यात काही ना काहीतरी थोडाफार हे असावं. उमरेजचे कार्यकर्ते रवींद्र हजारे यांची प्रतिक्रिया, थोडक्यात त्यांचं मनोगत आज आपण घेतलं. यापुढे आम्ही उमरेजकर आणि आपला सातारा न्यूज चॅनल या माध्यमातून आम्ही दररोज उमरेजकरांचे मनोगत उड्डाणपूल झालाच पाहिजे यासाठी दररोज घेणार आहोत. तर अवश्य पहा आपला सातारा न्यूज.